आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्र सरकारनं नवीन राष्ट्रीय युवा धोरणाचा मसुदा तयार केला असून मसुदा धोरणांमध्ये युवकांच्या विकासासाठी दोन हजार तीसपर्यंत विविध कल्पना आणि मोहीम आखली जाणार अशी माहिती युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयानं दिली आहे तरुणांच्या क्षमतांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि शाश्वत विकासाचं उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीनं मसुदा धोरणात शिक्षण रोजगार उद्योजकता युवा नेतृत्व विकास आरोग्य तंदुरुस्ती क्रीडा आणि सामाजिक न्याय या पाच प्राधान्य क्षेत्रांमध्ये युवकांच्या विकासावर व्यापक कृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान या तीनशे त्रेसष्ट कोटी रुपये खर्चाच्या जगातील सर्वात मोठ्या चित्रपट पुनरुज्जीवन प्रकल्पाचं काम कालपासून मंत्रालयानं सुरु केल्याची आज घोषणा केली या अभियानाअंतर्गत बावीसशे चित्रपट पुनरुज्जीवित केले जाणार असून चित्रपट निर्माते आणि इतिहासकार इत्यादींचा समावेश असलेल्या भाषावार समित्या तयार करून यासाठी चित्रपट निवडण्यात आले आहेत राष्ट्रीय सेवा प्राधिकरण दिल्ली आणि राज्य सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय गोंदिया यांचे मार्फत जिल्हा न्यायालय कामगार न्यायालय तसंच जिल्ह्यातील तालुका सेवा समित्यांमार्फत सर्व तालुका न्यायालयांमध्ये सात मे दोन हजार बावीस रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे तरी सर्व संबंधित पक्षकारांनी त्यांची प्रकरणे सदर लोक अदालतीमध्ये तत्काळ निकाली काढून या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं ड्रोन विमान आणि त्यांच्या उपकरणांची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांकडून निविदा मागवल्या असून दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षासाठी ड्रोन आणि त्यांच्या उपकरणांची निर्मिती करणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे डब्ल्यू 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 डॉट 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 इन या संकेतस्थळावर याच्या निविदा भरता येतील निविदा भरण्याची अंतिम तारीख वीस मे दोन हजार बावीस आहे ब्राझीलमध्ये कॅक्सियस दोओसूल इथं सुरु असलेल्या चोवीसाव्या डेफ लिम्पिक अर्थात मूक कबधीर ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या धनुष श्रीकांतनं पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक तर भारताच्याच शौर्य सैनियानं कांस्यपदक पटकावलं भारताच्या बॅडमिंटन संघानं देखील स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली असून गुण तालिकेत दोन सुवर्ण आणि एका कांस्य पदकासह भारत आठव्या स्थानावर आहे याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार